बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर. मल प्रक्रिया केंद्र देखभालीवरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी. सुनियोजित नवरात्र उत्सवासाठी महापालिकेचे मंडळांना आवाहन. मार्च 2016 पर्यंत सामान्य मोबाईल वरही लोकलचे तिकीट. स्मार्ट कार्डच्या अभावी पैसे टाकूनही रेल्वे तिकीट घेऊ शकता. शिबिडी रेल्वे स्थानका जाहिरातीचे होर्डिंग महिलेच्या अंगावर पडल्याची घटना. सिडको व रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा. एपीएमसीच्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये परप्रांतीयांचे निवासस्थान. मार्केटची सुरक्षा व्यवस्था धोक्यात. नवरात्र उत्सव 2015 पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी पूर्वतयारीस प्रारंभ केला असून उत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्रक्रियेत सुलभता यावी या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून उत्सव आयोजन परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. नवरात्र उत्सव 2015 पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी पूर्वतयारीस प्रारंभ केला असून उत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्रक्रियेत सुलभता यावी या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मार्फत पाहणी करून उत्सव आयोजन परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करूनच नवरात्र उत्सव मंडळांनी स्टेज मंडप उभारण्याची कार्यवाही करावायचे आहे. मंडळांनी मंडप स्टेज उभारताना 75% रस्ता वाहतुकीस तसेच पदपथ रहदारीला खुले राहतील याची खबरदारी घ्यावायची असून मंडप स्टेज व कमाणी उभारताना रस्त्यांवर खड्डे होणार नाही याची दक्षता घ्यावी. खांब रोवण्याकरिता वाळूच्या ड्रमचा वापर करावा. मंडपापासून 15 मीटर इतक्या परिसरात कमाण असावी व त्यावर वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती असू नयेत. कमाणीची उंची 22 फूट पेक्षा कमी नसावी. नोंदणीकृत कंत्राटदाराकडून विद्युत विषयक कामे करून घ्यावीत. मंडळांनी अनधिकृतपणे किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत खांबावरून विद्युत पुरवठा घेऊ नये. ध्वनी क्षेपक यंत्रणेचा त्रास परिसरातील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी, नागरिकांना होणार नाही याची दक्षता घ्यावी. देवीच्या मूर्तीची, मंडपाची व परिसराची सुरक्षा, सीसीटीव्ही लावणे, आवश्यक स्वयंसेवक व्यवस्था ठेवणे तसेच गर्दीचे नियोजन करणे या संबंधीची जबाबदारी मंडळाची असेल. मंडपाच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जनरेटर, अग्निशमन यंत्रे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मल प्रक्रिया केंद्र देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली. प्रस्तावात अर्थकारण दडले असल्यामुळेच त्याला स्थगिती दिल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. नवी मुंबई महानगरपालिकेत गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मल प्रक्रिया केंद्र देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली. प्रस्तावाला अर्थकारण दडले असल्यामुळेच त्याला स्थगिती दिल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. नेरुळ, वाशी व ऐरोली येथील मल प्रक्रिया केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचा 11,24,66,389 रुपये प्रतिवर्षी खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. तीनही प्रस्ताव यापूर्वी 16 सप्टेंबरच्या बैठकीत मंजुरीसाठी आले होते. त्यावेळीही या प्रस्तावाला स्थगिती मिळाली होती. गुरुवारी पुन्हा समितीपुढे आलेल्या या प्रस्तावाला सभागृह नेते यांनी स्थगिती मागितली. आयुक्तांच्या उपस्थितीतच या प्रस्तावावर चर्चा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. परंतु हे प्रस्ताव स्थगित ठेवल्यास इतरही 2 प्रस्ताव स्थगित ठेवण्याचीही मागणी नगरसेवक रामचंद्र घरत यांनी केली. या ठरावामध्ये किंवा या टेंडरमध्ये एखादी गोष्ट कुठे प्रॉब्लेम असेल तर त्याचं निरसन करण्यासाठी तिथे एचओडी बसलेला असतो. तो अधिकारी त्याचं उत्तर देऊ शकतो. पण मुद्दामहून कुठेतरी त्या कॉन्ट्रॅक्टरकडून असं समजतं की कधी आर्थिक व्यवहार थांबलाय की झाला नाही असं दिसतंय. त्याच्यामुळे तो ठराव घ्यायचाच नाही आणि तो उडून लावण्याचा प्रयत्न करत होते. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर तो त्या ठरावामध्ये 14% बिलोने काम करतोय. 50 ते 60 लाख रुपये महानगरपालिकेचे वाचतायत. अशा परिस्थितीमध्ये तो ठराव घेत नाही. उद्या जर एसटीपी टँक जर बंद झाल्या तर मनसेने कुठे जायचं? प्रॉब्लेम किती मोठा येईल? पण आमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला थेट जर प्रश्न विचारत असेल तर मी इतक्या मीटिंगमध्ये कधीच आयुक्त आले नाहीत. तेव्हा का तुम्ही सगळे ठराव पास केले? आणि मग असं असेल तर येणारे 4 आणि 5 विद्युत जे जो ठराव होता त्या ठरावाविषयी देखील आम्हाला आयुक्तांशी मग बोलायचं आहे. मग एक प्रसाद आपण पाडून ठेवूया की प्रत्येक मीटिंगला आयुक्तच पाहिजे. आणि जर आयुक्ताला जर प्रश्न विचारत असतील तर मग अधिकाऱ्यांची गरज काय? मग एवढे अधिकारी जर तिथे बसतात 25-30 अधिकारी, मग ते आपलं काम तरी करतील, आपला विकास तरी जरा लवकर होईल. अशा पद्धतीने मी मागणी करत होतो. ठीक आहे, जरा 4 आणि 5 तुम्ही स्थगित ठेवत नाही, पण त्याच्याविषयी मला बोलून तर द्या. त्या विषयावर मला चला, मी बोलतो, अधिकाऱ्याशी बोलतो, मला बोलून तर द्या. मला बोलून द्यायला तयार नाही.
प्रस्तावात अर्थकारण दडल्यामुळे त्याला सतत स्थगिती मिळत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. विरोधकांची मागणी डावलून सभापती यांनी प्रस्तावाला स्थगिती दिल्यामुळे संतप्त झालेल्या रामचंद्र घरत यांनी माईक आपटून राग व्यक्त केला. कॅमेरामन सुरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये परप्रांतीय कामगारांनी घुसखोरी केली आहे. बिना परवाना अनेकांनी वास्तव्य सुरू केले आहे. मार्केट मद्यपींचा अड्डा बनला आहे. गॅस व स्टोव्हच्या वापरामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी प्रशासनने 285 गाळ्यांचे विस्तारित मार्केट बांधले आहे. परंतु व्यापाऱ्यांनी एक महिनाही नवीन मार्केटमध्ये व्यापार केला नाही. ग्राहक एक नसल्याचे कारण सांगून सर्वांनी पुन्हा जुन्या मार्केटमध्ये गाळे भाड्याने घेऊन व्यापार सुरू केला. 4 वर्षांमध्ये पुन्हा मार्केट सुरू होऊ शकले नाही. व्यापाऱ्यांनी त्यांचे गाळे निर्यातदारांना पॅकिंगसाठी भाड्याने दिले आहेत. येथे जवळपास 300 परप्रांतीय कामगार वास्तव्यास आले आहेत. गाळ्यांच्या वर असलेल्या पेढ्यांचा वापर कामगारांचे निवासस्थान म्हणून केला जात आहे. परप्रांतीय कामगार मार्केटमध्ये मुक्काम करत आहेत. येथे स्टोव्ह व गॅसचा वापर करून स्वयंपाक करत आहेत. मार्केटमध्ये स्टोव्ह आणि गॅस वापरण्यास मनाई आहे. याशिवाय ज्या कामगारांची प्रशासनाकडे नोंदही नाही, त्यांचा पत्ताही माहित नाही, त्यांना रॉकेल व गॅसचा पुरवठा कोण करतो याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मार्केटमध्ये दिवसभर गुंडांचा वावर असतो. येथील 2 गाळ्यांमध्ये दिवसभर मद्यपान सुरू असते. अशा परिस्थितीवरून मार्केटची सुरक्षा व्यवस्था ही धोक्यात आहे असे दिसून येत आहे. सुरज कांबळेसह प्रणित कापसे, MVTV. लोकल तिकिटासाठी अनेकदा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. त्यासाठी रेल्वेकडून स्मार्ट कार्ड योजनाही अंमलात आणण्यात आली. याचा अनेक प्रवाशांना मोठा फायदाही झाला. मात्र आता या स्मार्ट कार्ड वेडिंग मशीनमध्ये आणखी अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या मशीनद्वारा स्मार्ट कार्ड अभावी पैसे टाकून आपण रेल्वे तिकीट घेऊ शकता. लोकल तिकिटासाठी अनेकदा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. त्यासाठी रेल्वेकडून स्मार्ट कार्ड योजनाही अंमलात आणण्यात आली. याचा अनेक प्रवाशांना मोठा फायदाही झाला. मात्र आता या स्मार्ट कार्ड वेडिंग मशीनमध्ये आणखी अमूलाग्र बदल करण्यात आले आहे. उपनगरीय रेल्वे तिकिटासाठी आता स्मार्ट कार्ड प्रमाणे पैसे टाकूनही तिकीट घेता येणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना स्मार्ट कार्डवर अवलंबून राहावं लागणार नाही. काल या नव्या वेडिंग मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांमध्ये हे नवं मशीन बसवण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मॅफको मार्केट योग्य हॉटेलजवळ अनधिकृत पार्किंग करून वाहने उभी केल्याने तेथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट बनत चालली आहे. वाशीच्या मॅफको मार्केटमध्ये दररोज हजारो वाहनांची ये जा असते. मॅफको मार्केटच्या जवळ असलेल्या योग्य हॉटेलजवळ वाहनधारक अवैध पद्धतीने पार्किंग करून वाहने उभी करतात. तेथे नो पार्किंग असतानाही वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक विभागाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सुरज कांबळेसह प्रणित कापसे, MVTV. संगीता आनंद कीर्ती या सकाळी 7 वाजता ट्रेन पकडण्यासाठी CBD रेल्वे स्टेशनमध्ये चालत असताना रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये लावलेल्या जाहिरातीचे होर्डिंग त्यांच्या अंगावर पडून त्या जखमी झाल्या आहेत. सिडको व रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे होर्डिंग त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे.